तर जल्लीकट्टू म्हणजे नेमकं काय जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जल्लीकट्टू म्हणजे काय? तमिळनाडू मधल्या मदुराईत प्रामुख्याने हा खेळ खेळला जातो। पोंगल सणादरम्यान खेळला जाणारा जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ आहे। जल्लीकट्टूला शेकडो वर्षांची परंपरा आहे। वळूच्या शिंगांना नाणी भरलेली पिशवी बांधली जाते। शिंगांवरचे पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा खेळवली जाते। वळूचा वेग वाढवण्यासाठी त्याला दारू पाजली जाते। वळूचा वेग वाढावा यासाठी त्याच्या डोळ्यात मिरचीची पुडही टाकली जाते। वळूचा वेग वाढावा यासाठी त्याची शेपटीही पिळली जाते। जल्लीकट्टू तरुणांचा लक्षणीय सहभाग असतो। जल्लीकट्टू दरम्यान मुली आपला वरही याच ठिकाणी शोधतात। जल्लीकट्टू साठीच्या बैलांचं पालन पोषण गावातल्या मंदिरातच केलं जातं। जल्लीकट्टूच्या स्पर्धेनंतर हा वळू शेतीच्या कामासाठीही वापरला जातो। शेतीच्या कामांसाठी उत्तमोत्तम वळू मिळावे यासाठी हा सण महत्त्वाचा आहे। जल्लीकट्टू म्हणजे काय हे पाहिल्यानंतर आता हा खेळ का वादग्रस्त आहे हेही जाणून घेऊयात। भारतातील सर्वात धोकादायक खेळांपैकी एक म्हणजे जल्लीकट्टू। मागील 20 वर्षात 200 अधिक बळी गेलेत। 2010 ते 2014 दरम्यान 1100 जण जखमी झालेत तर 17 जणांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत या खेळामुळे अनेकांना अपंगत्व आलंय। वळूंवरील अत्याचाराविरोधात पेटानं याचिका दाखल केली आहे। 2014 मध्ये वळूंचा वापर थांबवण्याचे सुप्रीम कोर्टानं निर्देशही दिले।